सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. औद्योगिक अशांतता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. एसटी कामगार कर्मचारी आत्महत्या करत असताना शासन प्रशासनाने न्यायिक संप लोंबकळत ठेवणे खेदजनक आहे. एसटी महामंडळाच्या 40 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी शासन प्रशासन झोपेचे सोंग घेत असेल तर शासन छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या लायक आहे का असा प्रश्न आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट सतीश चंद्र रोटे यांनी उपस्थित केला. लढा विलिनीकरणाच्या संपाला बुलढाणा डेपो आगारात 22 नोव्हेंबरला दुपारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शासन प्रशासनाला 5 अभ्यासपूर्ण पर्याय विलिनीकरण करण्यासाठी यावेळी रोटींनी दिले. आर्थिक बजेट शासकीय कर्मचाऱ्यांचे स्केल प्रमाणे एसटी कामगारांना कसा पगार दिला जाऊ शकतो यावर आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त करीत एसटी महामंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आणि शासनकर्त्यांनी केलेल्या जाणीवपूर्वक चुकांमुळेच कामगारांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचा हल्लाबोल केला. कामगार कर्मचाऱ्यांनी आर्थ टाहो फोडत इन्कलाब जिंदाबाद भारत माता की जय घोषणांनी बुलढाणा एसटी आगार दणाणून सोडले. आज प्रथमच बुलढाणा एसटी आगारात महिला पुरुष कामगार कर्मचाऱ्यांनी लक्षणीय उपस्थिती आंदोलनस्थळी होती. प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र 24 न्यूज बुलढाणा.